महाराष्ट्र राज्यात वन विभाग करीत असलेल्या वन्यजीव संवर्धनामुळे वन्य प्राण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे। परिणामी मानव वन्यजीव संघर्षात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वनालगत असलेल्या गावामध्ये राहणाऱ्या लोकांना वन विभागामार्फत प्रबोधन करण्यात येत आहे व डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेसारख्या योजनाद्वारे स्थानिक जनतेचे वनावरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न वन विभागाकडून सुरू आहे। तथापि सन 2019-20 2020-21 व 21-22 या वर्षामध्ये वन्यजीवाच्या हल्ल्यामध्ये अनुक्रमे 47 80 व 86 इतक्या मनुष्यहानीच्या घटना घडल्या आहेत। मनुष्यहानीच्या वाढत्या घटनांमुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे होणारे अतोनात नुकसान लक्षात घेऊन वाघ बिबट्या अस्वल गवा रानडुक्कर लांडगा तरस कोल्हा मगर हत्ती व रानकुत्रे यांच्या हल्ल्यामुळे होणारी मनुष्यहानी व पशुधन हानी प्रकरणी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्या रकमेत वाढ करण्याचा वन विभाग शासन निर्णय हा 23 ऑगस्ट 2022 अन्वये निर्णय घेण्यात आला आहे। वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे व्यक्ती मृत झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात आता 15 लक्ष वरून 20 लक्ष अशी वाढ करण्यात आली आहे। तसेच वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे गाय म्हैस बैल याचा मृत्यू झाल्यास 60,000 वरून ही रक्कम 70,000 तसेच मेंढी बकरी व इतर पशुधन याचा मृत्यू झाल्यास 10,000 वरून 15,000 व गाय म्हैस बैल यास कायम अपंगत्व आल्यास 12,000 वरून 15,000 तसेच गाय म्हैस बैल मेंढी बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास 4,000 वरून 5,000 एवढी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे।